बाबांविषयी, त्यांच्या व्यवसायाविषयी, शिक्षणाविषयी सांगाल म्हणजे पूर्ण मूळ गाव. तसं आमचं मूळ गाव औरंगाबादच आहे. औरंगाबाद जेव्हापासून औरंगाबाद बसलं इथे शहर बसवलेलं तेव्हापासून आम्ही औरंगाबादचे. या शहराचे पुरेदार म्हणून आम्ही होतो. बावन पुरेदारापैकी, बावन पुरेदारापैकी प्रमुख पुरेदार आम्ही होतो. आणि मग या शहराची जेवढी गेट आहे हे सगळे गेट बंद करण्याचं काम माझे आजोबा आजोबा आणि त्यांचे वडील केरूजी रत्न फारखे सॉरी केरूजी कांबळे आणि त्यांचे वडील हे करायचे. गेट बंद करायचं काम संध्याकाळ काय असं ते निजामाच्या सरकारमध्ये. निजामाच्या सरकार एम्प्लॉईज आहेत त्यांचे. हो, त्यासाठी पगार वगैरे मिळत असेल त्यांना. पगार मानधन मिळत असेल ना त्यांना त्यावेळेस. मग आता हे गेट बंद करणं एकटं घराला शक्य नव्हतं ना, बावन गेट बंद करणं. म्हणून या गेटच्या शेजारीच जेवढ्या आपल्या वस्त्या आहेत त्या सगळ्या आपल्या नातेवाईक आहेत. सगळ्या वस्त्या, कारण आपली सगळी घरे गेटच्या मध्येच आहेत. गेटच्या मध्ये म्हणजे गावाच्या बाहेर नाही. समजा गावाच्या बाहेर नाही, औरंगाबाद मध्ये. समजा ती औरंगाबाद शहरात गेटच्या मध्ये. आणि म्हणजे मग आता आमचे चुलते वडिलांचे आजोबाचे चुलत भाऊ असतील, सख्खे भाऊ असतील, वडिलांचे ना आजोबाचे परत नातेवाईक असतील, म्हणजे कांबळे, गायकवाड, रत्न पारखे, भिंगारे, जावळे हे जे सगळे नातेवाईक, हे सगळे गेटच्या शेजारी यासाठी बसवले की त्यावेळेस आमच्या आजोबाच्या वडिलांनी त्यांच्यावर जबाबदारी दिली की हे गेट तुम्ही या वेळेला बंद करायचं आणि या वेळेला उघडायचं सकाळी. जर समजा त्यावेळेस जर गेट बंद केल्यानंतर निजाम सरकारचा कुणी आला आणि त्यांनी सांगितलं गेट उघड, तर यांना गरज वाटली तर उघडायची ना, ते सरळ सांगायचे की नाही गेट सकाळी खोलू आम्ही, आता उघडणार नाही. यांना पॉवर्स तेवढे, यांना तेवढे पॉवर्स होते. त्यामध्ये माझ्या आजोबांचा व्यवसाय होता गौंडी कामाचा. बेलदारी समजा त्यावेळेला, बेलदारी नाही गौंडीच होते. सरळ गौंडीच होते आजोबा. तर आजोबा गौंडी असल्यामुळे आजोबा दगडाचं कामही करायचे. दगड व्यवस्थित करणे, दगडातून मूर्त्या तयार करणे वगैरे, शिल्प वगैरे तयार करणे. कालांतरानं त्यावेळेस वडील घरात सगळ्यात मोठे होते. वडील चौथीपर्यंत शिकले औरंगाबादला. उस्मानपुऱ्याची शाळा होती त्यावेळेस. तिचं नाव आता सांगता येणार ना मला, पण उस्मानपुरा शाळा पण आहे त्याला, सरकारी शाळा. तर तिसरी चौथीपर्यंत शिकले वडील. मग वडीलही कामाला लागले पुढे. गेट बंद करायचं नाही, मग आजोबाच्या काळ नंतर ते गेट बंद करायचं हे झालं ना. बंद झालं ते काम, ते बंद झालं. मग वडील गौंडी कामामध्ये लागले हळूहळू, म्हणजे गौंडी काम शिकले पूर्णपणे. गौंडी काम मध्ये वडिलांनी शिकून नंतर वडील स्वतःच एक कॉन्ट्रॅक्टर झाले होते गौंडी कामाचे. हो, आणि त्यासोबत आमचा मूळ व्यवसाय होता चुना तयार करायचा आणि विटाचा. औरंगाबादमध्ये चुना भट्टी होती ही. अंगुरीबाग परिसर आहे इथे, त्या अंगुरीबाग परिसरात तिथे चुन्याच्या खूप भट्ट्या होत्या. त्यामध्ये आपली एक भट्टी होती आणि विटाची भट्टी आपली तीन चार ठिकाणी हलवल्या गेली. त्यातून मला दोन ठिकाणी कळते, एक नागेश्वरवाडी आणि दुसरी मग गरम पाण्यावर तिथून हलवल्यानंतर बस स्टँडच्या पाठीमागे. वडिलांनी हाही धंदा केल्यानंतर कालांतरानं धंदा माझ्या हातात आला. 1972-73 पासून 94-95 मी धंदा केला. पुढे महापालिकेच्या याच्यामुळे तो धंदा मला बंद करावा लागला. शेती वगैरे काय होती? शेती वगैरे ती आमच्या वडिलांच्या चुलत चुलत्याकडे गेली होती. किती होती साधारणतः ती? बरीच होती शेती. आता मला ते सांगता येणार नाही, कारण ती चुलत आजोबाकडे गेल्यामुळे तेव्हापासून ती त्यांच्याकडेच होती. अंदाज व्यक्त कर. रोजे बागला उबाळ्यांकडे का? कांबळेंकडे, रामप्रसाद कांबळे त्यांच्याकडे गेली ती. त्यांच्याकडे गेली ती. तुमच्याकडे काही जास्त शेती नव्हती? आमच्याकडे काही जास्त शेती नव्हती. बाबा हे नेताच होते, तर आपल्या लोकांकडे काही जास्तीच्या शेत्या होत्या का औरंगाबादमध्ये का सर्वसाधारण होत्या अशा? नाही, शहरालगत असलेले आपले सगळे लोक सर्वसाधारण होते. सर्वसाधारण होते, पण ग्रामीण भागात असलेल्या आपल्या काही लोकांकडे शेत्या होत्याच.
जास्तीच्या पण होत्या का? जास्तीच्या नव्हत्या, पण मोजक्या शेत्या होत्या, दोन एकर, दोन पाच एकर, दोन एकर, अडीच एकर, पाच एकर अशा पद्धती. आणि मग त्यात महार हडोळ वगैरे होतेच. महारडोळ होते जवळपास सगळ्यांनाच असायचे का? सर बऱ्याचशा लोकांना असं महारडोळ तर बऱ्याचशा गावाला होते. मग ते आपल्या लोकांना काम करायचं जीवार आहे, त्यामुळे ते त्यांनी ते शेत्या विक मागे पुढे चालून विकले आणि इकडे शहरात आले, कारण ते शेत्यामध्ये काही पिकतच नव्हतं ना त्यावेळेस. औरंगाबादच्या लोकांना पण असेल ना, तुम्हाला पण असतील. आम्हाला शेती होती, ती गेली होती ना तिकडे चुलत आजोबाकडे. अच्छा, ते हडोळी पण त्यांनी गेली का? ते सगळं सगळाच प्रकार त्यांना दिला होता. मग आमचा हडोळा रमानगर जो हा हे आहे ना, हे सगळं आमचाच हडोळ होता ना तो रमानगरचे. हा आपल्याच लोकांचा हडोळ, स्मशानभूमी वगैरे आहे, स्मशानभूमी वगैरे तो सगळा परिसर. कालांतराने तोही आजोबाच्या अगोदरच किंवा आजोबाच्या काळातच तो दुसऱ्याकडे गेला, तर गेला तो काय आपल्याला मिळाला नाही. मग त्या पद्धतीने वडील शिकलेली होते त्या काळात. आणि आजोबा आमचे औरंगाबाद शहराच्या सगळ्या महाराजच्या जात पंचायतीचे प्रमुख होते. बरोबर, दुय्यम प्रमुख. पहिले प्रमुख होते आमचे चतुर्जी पुनाजी इंगळे, जे बेगमपुऱ्यात राहतात, ते चावल गेटच्या जवळ. आता ते वयाने मोठे असल्यामुळे तो मान त्यांच्याकडे होता. आणि आजोबा त्यांच्यापेक्षा छोटे असल्यामुळे आजोबाकडे हा प्रिय मान आला होता. त्यावेळेस त्या जात पंचायतीच्या निर्णयाच्या प्रकरणात वडील तिथे सहभागी असायचे, म्हणून तेव्हापासून वडिलांना ती एक समाजकार्याची याची आवड झालीच होती. बरं, हे जात पंचायतीचे प्रमुख कसे निवडले जायचे, काही तुम्हाला काही आयडिया आहे का? नाही, आता ते तर फक्त ऐकून आहे मी की जात पंचायतीचे प्रमुख प्रॉपरच्या सगळ्या लोकांपैकी प्रमुख कोण आहे. प्रतिष्ठित परिवार समजा, प्रतिष्ठित परिवारापैकी निवडले जायचे की जो ज्ञानी आहे, जो खरोखर न्याय देईल आणि जो कुणावर अन्याय करणार नाही, आपला भाऊ आहे म्हणून तो चुकला आपला भाऊ आणि त्याला आपण न्याय द्यायचा, तर तो त्या भावाच्या बाजून न्याय देतो, खरा न्याय देणारा कोण व्यक्ती आहे, अशा व्यक्तींना ते निवडायचे. कालांतराने 56 नंतर ते सगळं बंदच झालं ना. वडील संपर्कात कसे आले बाबासाहेबांच्या चळवळीच्या? काय झालं, वडील अगोदर पस्ताकॉमचे कार्यकर्ता होते. पस्ताकॉम व्यंकटरावची संघटना. व्यंकटरावांची संघटना. मग तिच्या संपर्कात कसे आले? तिच्या संपर्कात येण्याचं कारण का, वडिलांना अगोदरच तिथून सामाजिक कार्याची आवड होती. ह्या सगळ्या जात पंचायतीच्या प्रमुखात बसायचे, काही वेळेस वडील मुद्दे द्यायचे, त्यामुळे ते लोक इथे आल्यानंतर त्यांना कळलं की इथं कोण कार्यकर्ता होऊ शकतो आपला, इथे कोण चांगला कार्यकर्ता. कोण आले त्यांच्यापैकी समजा? त्यांच्यापैकी बी सुब्बय्या आले होते. बी सुब्बय्या, तर बी सुब्बय्या, बी व्यंकट यांच्या माध्यमातून मग वडील त्यांच्या संपर्कात आले होते. मग त्यावेळी राहायला इथेच होते का? हा, आम्ही राहायला इथेच होतो, वडील राहायला इथेच होते. म्हणजे इथंच ते आले समजा भेटायला? हा, ते इथेच भेटायला आले. तर ते काम करत असताना शहरात सगळ्या ठिकाणी ओळखी होत्याच वडिलांच्या. शहराच्या लागून जी गावं खेडी, त्या काळातली खेडी गावं, त्यांच्याशी संबंध होतेच वडिलांचे. तर जे पोस्टमन आहेत होते केदारे म्हणून, पोस्ट मास्तर आपल्या नाशिकला, हां, ते गेवराईचे होते. बीड गेवराईचे? नाही, ही ब्रुकबॉन्ड गेवराई, औरंगाबाद तालुक्यात. अच्छा, पैठण तालुक्यातली. पैठण तालुक्यातली गेवराई, त्या गेवराईचे होते ते. आणि ते नाशिकला तिथे पोस्ट ऑफिसर म्हणून होते ब्रिटिश राज्यामध्ये. ब्रिटिश राज्यात आता ते अधिकारी असल्यामुळे त्या परिसरातल्या आपल्या सगळ्या लोकांशी त्यांचे संबंध करणे प्रतिष्ठित. तर विंचूरला जे रणखांबे होते बाबासाहेबांचे सहकारी, अमृतराव रणखांबे, त्यांच्या आईचा जलदान विधी होता त्या दिवशी, बाबासाहेब तिथे आलेले होते विंचूरला. बाबासाहेब आल्यानंतर यांनी केदारसाहेबांनी सांगितलं बाबासाहेबांशी चर्चा करताना, म्हणजे बाबा तुमचं सगळं लक्ष जे आहे तर पश्चिम महाराष्ट्रावर आणि विदर्भावरचं, म्हणजे इंग्रजी राजवटीत काही आमच्या जुलमी राजवटीतही लक्ष द्या म्हणे तुम्ही. निजामाच्या जुलमी राजवट म्हणजे काय? तर म्हणजे निजामाच्या राजवटीत आपल्या लोकांना तिथे खूप त्रास आहे म्हणे. बरोबर, ठीक आहे म्हणे, तू यायचं तर कोणाकडे यायचं म्हणे, त्याच्याशी संपर्क करून दे म्हणे औरंगाबादला. मग आता त्या काळात औरंगाबादला हे एकच नाव होतं वडिलांचं. बरोबर, बीएसमोरेंचं नाव नंतर आलो को. अच्छा, बीएसमोरें नंतर आले का नाव? हां, कारण ते कन्नडला होते ना. बरोबर, आणि ते सर्व्हिसमध्ये असतील त्यावेळेला होते. हां, आणि वडील प्रॉपर शहरात असल्यामुळे
औरंगाबादमधून एकच नाव होतं, म्हणून त्यांनी सांगितलं की पैठण गेट औरंगाबादला पैठण दरवाज्यामध्ये काशीनाथराव कांबळे आहे, ते कार्यकर्ते आहेत. मी मग त्यांनी सांगितले व त्यांचा संपर्क कर मी येतो म्हणून सांग. मग वडिलांचा आणि बाबासाहेबांचा तिथे संपर्क आला. मग केदारांमुळे संपर्क आला, कारण डायरेक्ट बाबासाहेबांचा आणि वडिला संपर्क नाही आला. केदारांमुळे संपर्क आला. मग तिथून बाबा वडिलांनी अस्ता कौम काँग्रेस सोडली आणि शेड्यूल कास्ट फेडरेशनपासून ते कामाला लागले बाबासाहेबांच्या सोबत. आधी काँग्रेसमध्ये पण होते. हा, शेड्यूल कास्ट फेडरेशन काँग्रेसशी संबंधित होती ना ती. आपलं सॉरी शेड्यूल कास्ट फेडरेशन तो आपला पस्ता कॉम ही काँग्रेसशी संबंधित होती. काँग्रेस आणि एकत्र मिळून काम करायचे ते. तर मग बाबासाहेबांचा संपर्क झाल्यानंतर वडील शेड्यूल कास्ट फेडरेशनपासून कामाला सुरुवात केली वडिलांनी. साधारणतः काय काय असेल हा अंदाज एक व्यक्त करता येईल आपल्याला? इथो का 37 नाही 47-48 काळ. 47 ते 49 असा तो काळ होता. तर बाबासाहेब ज्यावेळेस औरंगाबादला आले रेल्वेने औरंगाबादला आल्यानंतर रेल्वे स्टेशनहून टांग्यातून इथपर्यंत आणलं बाबासाहेबांना गेटपर्यंत. त्यावेळेस निजाम राजवाटीत असताना आपल्याकडं इथं दोन रस्ते होते. गेटमधून मुख्य रस्ता होता आणि गेटच्या बाजूने एक छोटा रस्ता ठेवलेला होता, तो खास करून केवळ दलितांसाठी ठेवलेला होता. म्हणजे इथनं दलितांनी जायचं, गेटमधून जायचं नाही. गेटमधून जायचं नाही. मग आपल्या सगळ्या लोक बाबासाहेब आले स्टेशन घेऊन आले म्हटल्यानंतर आपल्या औरंगाबादचे प्रॉपरचे सगळेच लोक माझ्या वडिलांनी गोळा केले होते, कारण त्यांनाही एक उत्सुकता झाली ना बाबासाहेब आले म्हणून. मग सगळ्यांनी ठरवलं की बाबासाहेबांना गेटमधूनच आणायचं शहरात. कायदा मोडायचा आपल्याला, कायदा मोडायचा. तर यांचे जे शिपाई इथे होते निजामाचे गेटमध्ये, ते काही मध्ये येऊ देत नव्हते. धेडो गेली उधर से जगाय बोले, उधर से जाओ तुम, उधर से रास्ता आहे धेडोगा रस्ता ये नाही आहे. त्यांनी असं म्हटल्यानंतर बाबासाहेबांनी येऊ देत नाही म्हटल्यानंतर आपले लोक उठले त्या शिपायांवर भांडायला. त्यापैकी काहींच्या हातात तलवारी पण होत्या त्यावेळेस. असतील बरोबर मटन वगैरे कापण्याचे वगैरे असतील. नाही, तलवारीच होत्या डायरेक्ट. तर त्यांच्यावर बाबासाहेब तलवारी घेऊन त्यांच्यावर धावले. बाबासाहेबांनी दोघांनाही शांती केलं आपल्या लोकांना, म्हणजे सांग तुझ्या निजामाला फोन लाव म्हणे की डॉक्टर आंबेडकर या शहरात आले आणि ते गेटमधून मुख्य रस्त्यातून शहरात जाणार आहेत. तर त्यावेळेस ते फोन होते ना असे घंटीचे, मग यांनी फोन लावला आंबेडकर म्हटल्यानंतर शिपायाने निजामाला. आणि निजामाने बाबासाहेब शेवटची निजामाने बाबासाहेब मित्रच होते, त्यामुळे निजामाने सांगितलं त्या शिपायाला की त्यांचा राजकीय सत्कार करा. मग ह्या लोकांनी धावपळ करून बग्गी वगैरे ते आणली, बग्गीत बाबासाहेबांना बसवलं, त्यांना यांनी त्यांचा पुष्प वगैरे देऊन फुलहार वगैरे देऊन सत्कार केला. आणि मग बाबासाहेबांना घेऊन आपले लोक इथून सिटी चौकमधून गुलमंडी रंगार गल्ली मार्गे औरंगपुरातून परत पैठण गेट होऊन इथे जे आता आपण सभागृह तयार केलेलं आहे तिथे त्यावेळेस चावडी होती. सभागृह कोण चालेल? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह इथे पण तयार केलं ना नवीन. समाज. हा, तर तिथे त्यावेळेस चावडी होती. आज आपलं घर जसं आहे अशीच चावडी होती ती, म्हणजे अगदी पक्की. त्याच्यावर गच्ची वगैरे टाकून चावडीला लाकडी कामाचं डिझाईन वगैरे खूप सुंदर होती ती त्यावेळेस. मग त्या चावडीत बाबासाहेबांची सभा झाली, मीटिंग झाली तिथे आणल्यानंतर. बाबासाहेबांनी तिथे विश्रांतीवरील तिथे आणल्यानंतर मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये बाबासाहेबांनी आपल्या काही लोकांना मार्गदर्शन केलं. ते मार्गदर्शन करत असताना बाबासाहेब बोलत असताना निजामाच्या सैन्यातले काही लोक आले, त्यांनी सांगितलं की आंबेडकर साहब आपको यहाँ तकरीर करने की इजाजत नाही आहे, आप यहाँ तकरीर नाही कर सकते. बाबासाहेबांनी सांगितलं त्याला आपल्या हिंदीतून की मी इथे माझं भाषण देत नाही, मी माझ्या लोकांना मार्गदर्शन करत. तुम्ही जाऊ शकता किंवा पाहिजे तर बाजूला थांबू शकता. मग त्यावेळेस ठरलं बाबासाहेबांचं की इथे आपण कुठे बसायचं, जे निजामाच्या
म्हणजे गावाच्या बाहेरही कुठे बसायचं आपण, शहराच्या बाहेर. तर उस्मानपुऱ्यामध्ये शिरापुरीच्या नाल्यावर आजही एक चिंचाचं झाड आहे तिथे. त्यावेळी सगळं मैदान होतं, शेत्या होत्या. बारा पत्थर अलीकडे आलं शिरापुरीचा नाला. तर शिरापुरीच्या नाल्यावर तिथे बाबासाहेबांनी मीटिंग वगैरे घेतली दुसऱ्या दिवशी. कारण आदल्या तिथे मीटिंग घेण्याचं कारण असं की आदल्या रात्री बाबासाहेब तुम्ही जो बारा पत्थर म्हणता ना, तर बारा पत्थरमध्ये तिथे गेस्ट हाऊस होतं निजामाचं. त्या गेस्ट हाऊसमध्ये बाबासाहेब थांबले होते आणि तिथल्या तिथे तो परिसर जवळ असल्यामुळे तिथे मीटिंग घेतली. मग त्या मीटिंगमध्ये सखोल असं मार्गदर्शन बाबासाहेबांनी आपल्या लोकांना केलं आणि त्याच्यानंतरच ठरलं की आपण एक जाहीर सभा घ्यायची ती मकरणपूरला. मकरणपूरला जाहीर सभा घ्यायची ठरलेली. नाही, 38 नंतरच काळ आहे ना. मकरणपूरची सभा 38 झालेली 30 डिसेंबर 1938. मग ते 38 काळात असेल म्हणजे, कारण त्याच्यानंतरच 35 नाही 37 मध्ये असेल. मग ती सभा मकरणपूरला झालेली आहे. त्यावेळेस मकरणपूरच्या सभेच्या काळात B.S. मोरे हे प्रॉपर कन्नडमध्येच राहणारे असल्यामुळे ते तिथले एक स्टुडंट होते, स्कॉलर स्टुडंट होते. त्यांच्यासोबत काशीनाथ डोंगरे हे होते, जे DY म्हणून रिटायर झाले आणि वारले. ते काशीनाथ डोंगरे म्हणजे आज जे ॲडव्होकेट हिरालाल डोंगरे आहेत त्यांचे मोठे भाऊ. बरोबर. आता काय, त्यावेळेस बाबासाहेबांच्या सोबत PN राजभोज राहत होते. तर PN राजभोजांना भेटण्यासाठी म्हणून काशीनाथ डोंगरे गेले. तर भाऊसाहेब मोरे सोबत दोघं जवळचे मित्र असल्यामुळे सोबत तिथे गेले. त्यावेळेस मग त्या सभेमध्ये भाऊसाहेब मोरेंनी जय केलेला आहे. तर त्यांनी जय भीमने म्हटलं, भीम की जय, भीम की जय. म्हणजे जसं आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय, तसं त्यावेळेस त्यांनी तिथे त्या सभेमध्ये बाबासाहेब बोलताना बोलायला उठले असताना मग बाबासाहेब बोलताना यांनी भीम की जय म्हणून त्यांनी गर्जना केली, घोषणा केली. त्यातून जय भीम त्यांच्याच तोंडून निघाले. तिथे भीम की जय करता करता जय भीम. समजा जय भीमची तिथे सुरुवात झाली. मग बाबांचं पहिले समजा पस्ता कॉम मध्ये ज्यावेळेस होते त्यावेळेस त्यांचं काय काम असायचं, म्हणजे काय प्रचार करायचे ते. हां, पस्ताकोमध्ये असताना आपल्या सगळ्या लोकांच्या अडीअडचणी, त्यांना होत असलेला त्रास, आजूबाजूच्या खेड्यातल्या लोकांना समाज जागृतीचं काम, त्यांना एकत्रित करण्याचं काम हे वडील करायचे. आणि ह्या अडीअडचणी सोडवण्याचं काम गावकी सोडण्याचा प्रयत्न करत होते त्यावेळेला. पस्ताकोमध्ये असताना गावकी सोडण्याचं नाही केलं त्यांनी. नाही, कारण हे स्वतःच गावकी करायचे, ते कसे काय म्हणतील गावकी सोडा. म्हणजे गवंडी असताना सुद्धा गावकी करावी लागायची का? गवंडी असताना सुद्धा गावकी करावी लागायची. आता गावकी करताना ते स्वतः करत नव्हते, पण नातेवाईक तर जवळ आपल्या घरातलेच नातेवाईक, दुसरे चुलत भाऊ वगैरे त्यांची ते करायचे ना गावकी. बरोबर. म्हणजे मग तेवढा काही समजा प्रचार, म्हणजे आंदोलक प्रचार नव्हता, परंतु गावातले काम यांचं काम होतं की गावातलं काम तुम्ही या प्रकारचे घाणेरडे काम करू नका, कसल्या ना कशा प्रकारे टाळत चाला हे काम हे सांगायचे. कारण कसं आता हे व्यावसायिक असल्यामुळे यांना काही गरज पडत नव्हती, पण बाकीच्या दुसऱ्या लोकांना तर या लोकांची गरज होतीच ना, त्यामुळे त्यांना गाव किती करावीच लागायची. फक्त शिक्षण घ्यावं असं काही प्रचार, शिक्षण घ्या हा प्रचार वडिलांचा होता. वडिलांना मराठी, उर्दू, इंग्रजी ह्या तीन भाषेवर प्रभुत्व होतं. तिघांबद्दल सांगायची, तिघांबद्दल सांगायची. शिका असं हो, शिकण्यासाठी त्यावेळेस वडिलांनी बऱ्याच साल पोरांना बळजबरी शाळेत नेऊन टाकलेलं आहे. पण त्यांचे शब्द काय असायचे बोलायचे, तुम्ही ऐकलं असेल एखाद्या वेळेस त्यांना बोलताना काही तर असं, म्हणजे लोकांना पटवण्याची शैली काय त्यांची, की कसं पटवायची ते लोकांना. एखादं उदाहरण सांगता येईल तुम्हाला, एखाद्या ठिकाणी ते बोलत आहे तुम्ही ऐकू लागल्यास काही. नाही, ते मी ऐकत, मी लहानपणी ऐकत असताना त्यांचं ते सहज साध्या आणि सोप्या भाषेत सांगायचे. त्या भाषेत बोलता बोलता कधी कधी त्यांच्याकडे उर्दू भाषेचाही वापर व्हायचा. ते सांगायचे की तुम्ही लोक आज शहरामध्ये राहून आम्ही ज्या पद्धतीने आहोत, आमच्याशी
हा जातीभेद होतो परंतु एवढा उघड होत नाही. तसं तुमच्याशी होत असताना तुम्ही त्या पद्धतीने वागू नये, तुम्ही तुमचे स्वच्छपणे राहा, नीटनेटके राहा, कपडे हेच असू द्या, मेहनत करा, पैसा येईल, पैसा आला की तुमच्या राहणीमानात बदल होईल. लेकिन आप लोग सुनते नाही आहे असं मध्येच हिंदी बोलायची. हां असं मध्येच आहे. मग तेंडुलकर फेडरेशन मध्ये कुठल्या पदावरती काम केलं त्यांनी? महत्त्वाचे जबाबदार पदावर होते शहराच्या बॉडीवरती. हा सिडुकला फेडरेशन ते शहराच्या बॉडीवर होते, परंतु सिडुकला फेडरेशनच्या नंतर आरपीआय झाली त्यावेळेस ते शहराध्यक्ष म्हणून होते. शहराध्यक्ष टी जी खरात सेक्रेटरी होते त्यावेळेस. टी जी खरात ते मला वाटतं जिल्ह्याचे अध्यक्ष होते. ते जिल्हाध्यक्ष हे शहराध्यक्ष. मग त्याची टीम काय होती शहर त्यांची सोबत त्यांना कोण होते शहराध्यक्षापाई? शहराध्यक्षाचा नाही त्यांच्यासोबत होते एस आर कांबळे, ते टी जी वाहुळे. तुमचं नाव आहे का तुमच्या लक्षात काही एवढं सिंहरीचे? एस आर कांबळेचं नाव आहे शंकरराव रामचंद्र कांबळे असं आहे. ती बी औरंगाबादचे का? ती औरंगाबादचे पदमपुऱ्याचे. पदमपुऱ्याचे. आणि ते जे उत्तमराव वाहुळे. उत्तमराव वाहुळे ते त्यावेळेस खूप तरुण होते वडिलांपेक्षा. अच्छा. एक व्यंकोजी वाघ. व्यंकोजी वाघ जे उस्मानपुरात राहायचे आणि बाबासाहेबांची सभा तिथे त्या शिरापुरीच्या नाल्यावर झाल्यामुळे ती नवी वस्ती तयार झाली म्हणून तिला भीमपुरा नाव असं त्यांनी दिलं होतं. बाबासाहेब बाबांनी दिलं? नाही नाही त्या लोकांनी दिलं, कारण तिथे बाबासाहेबांचे पाय त्या भूमीला लागले ना जवळ म्हणून, तर ते तिथे राहायचे. हां घ्या ना तुम्ही बोलता बोलता.